मशाल चिन्हाबाबत उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. समता पक्षानं दोन बेंचच्या जजेसकडे या संदर्भातली अपील केलं होतं. उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह न देण्याची विनंती देखील करण्यात आली होती. यापूर्वी सिंगल बेंचच्या जजेसनं ही याचिका फेटाळून लावली होती. सिंगल बेंचच्या जजेसच्या निर्णयाविरोधात समता पार्टीनं डबल बेंचच्या जजेसकडे धाव घेतली होती आणि त्यानुसार उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24